नमस्कार, फॅमिली रेसिपीजमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अगदी कमी साहित्यात, शिवाय घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये काजू कतलीच्या चवीची ही कतली बनवणार आहोत. कतली किंवा बर्फी देखील म्हणू शकतात. तोंडात टाकताच विरघळणारी ही बर्फी कशी बनवायची ते बघूयात. त्यासाठी एका कढईमध्ये 2 वाटी आपल्याला इथे शेंगदाणे घ्यायचे आहेत. शेंगदाणे कढईमध्ये घातल्यानंतर त्यानंतर गॅस चालू करायचा व अगदी आच कमी ठेवून मंद आचेवर हे शेंगदाणे आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, शेंगदाणे घातल्यानंतर मी इथे गॅस चालू केला आहे. गॅस अगदी कमी ठेवायचा आणि कमी आचेवर व्यवस्थित हलवत साधारण 10 मिनटे तरी आपल्याला ही शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने शेंगदाणे भाजून घ्या. जर जास्त प्रमाणात शेंगदाणे भाजून घेतली तर बर्फी ही लालसर दिसेल. हे बघा, या पद्धतीने मी इथे शेंगदाणे भाजून घेतली. अशा पद्धतीने हातावर एक शेंगदाणा घेऊन बघितला की त्याचे साल इथे लगेच निघले गेले आणि शेंगदाणा अगदी पांढरा शुभ्र देखील दिसतोय. असंच आपल्याला शेंगदाणा इथे भाजून घ्यायचा आहे. आता ते एका ताटामध्ये काढून घेऊयात. शेंगदाणे गार होत आहेत तोवर आता आपण पाक बनवून घेऊयात. त्यासाठी एका कढईमध्ये 1 वाटी साखर घालायची. ज्या वाटीने शेंगदाणे मोजून घेतले त्याच वाटीने मोजून मी इथे 1 वाटी साखर घातली व 1/2 वाटी पाणी घालूयात. साखर पाण्यात बुडेल इतपतच यात पाणी घालायचे. तर मीडियम फ्लेमवर ही साखर छान वितळून घ्यायची. साखर विरघळते तोवर आपण शेंगदाण्यांचे संपूर्ण साल काढून घेऊयात. अशा पद्धतीने हाताने चोळून याचे साल काढून घ्यायचे. पूर्ण शेंगदाण्यांचे साल मी इथे काढून घेतले. हे बघा, अगदी पांढरे शुभ्र मस्त असे हे शेंगदाणे इथे दिसत आहेत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक असे हे वाटून घ्यायचे. शेंगदाणे वाटून झाले की एका बारीक चाळणीने ते चाळून देखील घ्यायचे. अशा पद्धतीने चाळून घेतले म्हणजे अगदी आपली काजू कतली जशी लागते त्याच पद्धतीने याचं देखील टेक्स्चर येणार आहे. आणि तशीच काजू कतलीची चव लागावी यासाठी यामध्ये आपल्याला घालायची 4 चमचे मिल्क पावडर. मिल्क पावडर घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल घालायची, नाही घातली तरी चालेल. पण मिल्क पावडर घातल्याने त्याला काजू कतलीसारखी चव येणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अधूनमधून हलवत राहिल्यानंतर इथे साखर देखील विरघळली गेली आहे. आता याचा आपल्याला 1 तारी पाक तयार करून घ्यायचा आहे. पाक झाला आहे की नाही हे ओळखण्यासाठी उचटण्यावर थोडेसे मी इथे मिश्रण घेतले व हाताने अशा पद्धतीने ते दाबून बघायचं की त्याची 1 तार तयार झाली पाहिजे. हे बघा, ह्या पद्धतीने 1 तारी थोडा चिकटसर असा आपल्याला इथे पाक तयार करून घ्यायचा आहे. आपला पाक इथे तयार झाला आहे. गॅस कमी करायचा, कमी आज करून आता त्यामध्ये संपूर्ण शेंगदाण्याचे जे दाण्याचे आपण कूट करून घेतले ते त्यात टाकून घ्यायचे. मी आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. 3 ते 4 मिनटं छान हलवत राहायचे व गॅस अगदी कमी ठेवायचा. कमी आचेवर हे छान मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये घालायचे 1 चमचा साजूक तूप. तूप घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. चार ते पाच मिनिटांमध्ये अगदी घट्टसर असा इथे हा इथे गोळा तयार झालाय, बघू शकता तुम्ही. आपलं हे मिश्रण कढईपासून देखील सुटं होत आहे म्हणजे व्यवस्थित असं हे बॅटर तयार झालं आहे. तर एका बटर पेपरला तूप लावून घ्यायचे व त्यावर आता हे तयार केलेले बॅटर टाकून घ्यायचे. संपूर्ण बॅटर मी इथे टाकून घेते व हे बॅटर पूर्णपणे थंड झाले 4 ते 5 मिनिटांनंतर अशा पद्धतीने दाबून त्याचा असा घट्टसर असा हा गोळा तयार होतो, बघू शकता तुम्ही. या पद्धतीने याचा गोळा तयार झाला की लाटण्याच्या मदतीने अगदी पातळ असं आपल्याला हे लाटून घ्यायचे. थोडीसे तूप लावून त्यावर तू पुन्हा एखाद पेपर ठेवायचा. पेपर न ठेवताच लाटून घेतले तरी चालेल. तर लाटण्याच्या मदतीने अगदी पातळ असे लाटून घेऊया. हे बघा, ह्या पद्धतीने अगदी पातळ असे मी इथे हे लाटून घेतले. आता चाकूच्या मदतीने त्याचे काप करून घ्यायचे. तुम्हाला हवे त्या पद्धतीने तुम्ही
चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये याला शेप देऊ शकतात. मी इथे डायमंड शेप्टमध्ये हे कट करून घेणार आहे, म्हणजे अगदी काजू कतलीसारखेच ही कतली देखील आपली दिसणार आहे. शेंगदाणा कतली किंवा पीनट कतली याला तुम्ही असं म्हणू शकतात. बघू शकता अगदी मस्त अशी दिसते बर्फी, तिचा रंग देखील तसाच आलेला आहे. शेंगदाणे अगदी कमी आचेवर भाजून घेतल्यामुळे अगदी परफेक्ट, आणि त्यामध्ये आपण मिल्क पावडर देखील घातली आहे, म्हणजे काजूच्या चवीची देखील ही कतली लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, आणि अशा सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.